आदरणीय, माझं नाव विशाखावीरा परब, माझं केंद्र उपासना केंद्र कुर्ला पश्चिम। खरं तर बाप्पा भेटल्यानंतर अनेक अनुभव छोटे मोठे मला आले, पण बाप्पा भेटण्यापूर्वी सुद्धा बाप्पा आमची कशी काळजी घेतो त्याचा एक छोटा अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे। मी आहे शिक्षिका प्राथमिक विभागामध्ये आणि नवीनच शाळेत लागले होते। साधारण एक दोन वर्षांचा काळ गेला होता आणि मी इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपचा वर्ग घेते। त्यात माझ्या हातून एक चूक अशी घडली होती की स्कॉलरशिपला बसलेल्या एका विद्यार्थिनीचा जन्मदिनांक माझ्या हातून चुकीचा लिहिला गेला आणि त्यावेळेस झालं काय, तिचं वय जास्त भरलं गेलं आणि तिचा फॉर्म कॅन्सल झाला। त्यावेळी ती परीक्षेला बसू शकत नव्हती, परंतु ही गोष्ट आम्हाला केव्हा निदर्शनास आली, जेव्हा परीक्षेसाठी फक्त 15 दिवस उरले होते आणि त्यावेळेला स्कॉलरशिपचा बोर्ड हे पुणे केंद्र होतं। खूप प्रयत्न केले, अनेक अधिकाऱ्यांना भेटले, परंतु कोणाकडून सहकार्य मिळालं नाही। त्यानंतर मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्हाला पुण्याला जाऊन हे सगळं प्रोसिजर करावं लागेल, परंतु मी नवीन असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती आणि त्यावेळेला मी साई भक्त असल्यामुळे बाबांना विनंती केली की बाबा प्लीज आता तुम्हीच मला मार्ग द्या आणि या संकटातून बाहेर काढा। आणि घडलं असं की आमचे जे एज्युकेशन ऑफिसर होते गोसावी सर, त्यांना मी फोन केला, सर माझी अशी अशी अडचण आहे आणि मला पुण्याला जावं लागणार आहे। तेव्हा सरांनी मला सांगितलं की नको, पुण्याला जाऊ नकोस, मी बँड्रा खेरवाडी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आहे, तू तुझं सगळं मटेरियल कागदपत्र घेऊन तिथे ये, आपण त्याच्यातून काही मार्ग काढूया। मी सगळं मटेरियल तिचा त्या मुलीचा जन्मदाखला घेऊन रजिस्टर घेऊन बँड्रा खेरवाडी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले। सरांनी ते सगळी कागदपत्र पडताळली, लेटर लिहिलं मला आणि मला सांगितलं की आता तुझं काम होणार। आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीचं वय बदलून तिला परीक्षेला बसण्यास परवानगी मिळाली। सांगण्यासारखं असं आहे की जिथे माझं हे काम झालं ते स्थळ होतं आपल्या बापूंचं प्रवचन स्थळ, ज्याला आपण हरिद्रग्रह म्हणतो, बँड्रा न्यू स्कूल खेरवाडी। आणि घडलं असं की त्याच्याबरोबर नेक्स्ट गुरुवारी मी त्या ठिकाणी बापूंच्या प्रवचनाला होते। हा सगळ्यात मोठा अनुभव बापू भेटण्यापूर्वी मला मिळाला। असे अनेक अनुभव अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी आले। दुसरा अनुभव मला असं सांगायचं आहे की माझा मुलगा वरुण याचा जन्म 13 जुलै 2004 रोजी झाला, वार मंगळवार होता आणि जन्मानंतर 24 तासात मुलाने शिशु केली पाहिजे, परंतु 48 तास होत आले तरी माझ्या बाळाने काही सुरू केली नव्हती। 40 स्पेशलिस्टला बोलावलं गेलं, त्याने त्याची तपासणी केली, त्याचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहिले आणि मला सांगितलं की कदाचित युरिनरी प्रॉब्लेम असू शकतो या बाळाला, आपल्याला उपाय करावा लागेल। त्यावेळी बापू भक्त मी आले होते, बापूंच्या चरणी आले होते, बापूने घेतलं होतं ऍक्च्युली। बापूने विनंती केली की बापू आता तुम्हीच या, तुम्हीच सारू शकता माझ्या बाळाला। आणि तो वार होता गुरुवार। माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आले, ते प्रवचनाला निघाले होते। बाबांना मी सांगितलं बाबा बापूंकडे जातोय, बापूंना सांगा की माझ्या बाळाचा युरिनरी प्रॉब्लेम दूर होऊ दे। बाबांनी माझ्या बाळाला उधी लावली आणि हरिओम करून ते आम्हाला निघाले। तिथे बापू आले म्हणून बाबांनी फोन केला आणि इथे माझ्या बाळाने सुरू केलेली होती। अशा रीतीने बापूंनी अनेक ठिकाणी अनेक वेळेला आपल्या अकारण कारुण्याने आम्हाला त्यांच्या चरणी बांधून घेतलं। आजचा माझा हा जो कोल्हापूर मेडिकलचा कॅम्प मी अटेंड करते तोही माझा एक सुंदर अनुभव आहे। शिक्षक असल्यामुळे अनेक वेळेला आम्हाला या कॅम्पसाठी येणं जमत नसतं। बापूंना मी अनेक वर्ष विनंती करत होते आणि मला विश्वास होता की माझा सद्गुरु माझे डॅड मला नक्की संधी देणार आहेत। आणि झालंही असंच की दरवेळेला साधारण प्रजासत्ताक दिनाच्या आधीमध्ये असलेला कोल्हापूर कॅम्प यावर्षी बापूंनी फेब्रुवारी मध्ये घेतला, त्यामुळे मला खूप सुंदर वेळ मिळाला की मी माझा कोल्हापूर कॅम्प अटेंड करू शकले आणि एक सुंदर सुंदर अनुभव बाप्पाचं अकारण कारुण्य पुन्हा एकदा खूप छान प्रकारे अनुभवू शकले। हरिओम।